मराठी किचनमध्ये प्रत्येकाच्या खास ठेवणीतला मसाला म्हणजे हा काळा मसाला। तर हा मसाला बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, भागानुसार किंवा खाण्याच्या सवयींनुसार तिखट कमी जास्त प्रमाणात करून हा मसाला केला जातो। यामध्ये सर्व प्रकारचे गरम मसाले टाकून योग्य प्रमाणात मिरची आणि मसाल्यांचं प्रमाण घेऊन हा मसाला बनवला जातो। काही ठिकाणी हा मसाला करत असतानाच लसूण आणि कांदासुद्धा टाकला जातो। नीतूज कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। जर माझी ही काळा मसाला बनवण्याची पद्धत तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट करा। चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील। माझ्या घरी माझी आई सासूबाई ज्या पद्धतीनं हा मसाला करतात ती पद्धत मी आज तुम्हाला दाखवत आहे। मसाल्यासाठी मी इथे 2 किलो मिरच्या घेतल्या आहेत। यामध्ये 1/2 किलो बेडगी मिरची आहे जी रंगासाठी आहे, ती फार कमी तिखट असते। 1.5 किलो लवंगी मिरची घेतलेली आहे। कमी तिखट मसाला हवा असेल तर तुम्ही संकेश्वरी मिरची वापरू शकता। लवंगीचा मसाला मस्त तिखट आणि झणझणीत होतो। या मिरच्या उन्हामध्ये 2 दिवस मस्त कडक वाळवून घ्यायच्या आहेत, त्याचे देठ काढायचे आहेत, म्हणजे आपल्याला ह्या मसाला करत असताना मिरची भाजण्याची सुद्धा गरज पडत नाही। मिरची भाजली की त्याचा रंग उडतो हे मला स्वतः मसाला तयार करणाऱ्या ताईंनी सांगितलेलं आहे। तेव्हापासून मी मिरची भाजत नाही। आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे याचा जो ठसका उडतो, ज्या वर्षी मला ही माहिती मिळाली त्याच वर्षी माझं डिलिव्हरी झालेली होती सिझेरियन असल्यामुळे, स्टिचेसमुळे मला मसाला भाजणं टेन्शन आलं होतं की नक्की काय करू, कोणाकडून भाजून घेऊ किंवा काय, आणि मसाला तर करायचा होता। तर त्यावेळी या मसाला कुटणाऱ्या ताईजवळच राहत होत्या, त्यांनी मला सांगितलं की तू मसाला भाजताना फक्त गरम मसाले तेलावरती किंवा कोरडे जे आहेत ते भाजून घे छान, मिरचीला भाजण्याची गरज नसते। पण आपल्याकडे ती एक पद्धतच रूढ झालेली आहे की मिरची भाजून द्यायची। खरं तर अशी कडक आणि मस्त मिरची जर भाजली गेली म्हणजे उन्हामध्ये वाळली गेली तर तिला पुन्हा गॅसवर गरम करण्याची गरज नाही। पावसाळी वातावरण असेल तर मात्र तुम्हाला या मिरच्या गॅसवर थोड्याशा गरम करून द्याव्याच लागतात, नाहीतर आपला मसालाच होणार नाही। आणि त्यामुळेच आपल्याकडे शक्यतो उन्हाळ्याच्या दिवसात किंवा वातावरण छान मोकळं ऊन कडक असेल अशा दिवसातच मसाला केला जातो। या मसाल्यासाठी लागणारं सर्व साहित्य मी पंचतत्व मसाला मार्केट सूर्यनगरी येथून घेतलेलं आहे। अतिशय छान दर्जाचे त्यांचे मसाले आहेत, त्याशिवाय इतर अनेक उत्पादने सुद्धा आहेत। तर उत्तम दर्जाचे मसाले मिळण्यासाठी आणि आपला काळा मसाला परफेक्ट मस्त होण्यासाठी पंचतत्व मसाला मार्केटला एकदा नक्की भेट द्या। तर आता आपण मसाला बनवण्यासाठी कोणकोणते गरम मसाले वापरलेले आहेत ते पाहूयात। तर इथे सुरुवातीला आहेत धने, इंदुरी धने उत्तम मानले जातात, तमालपत्र, दगड फूल, रामपत्री आणि जावित्री एकसारख्याच दिसतात, पांढरे तीळ, खसखस ही जावित्री आहे कडेला, त्याच्या शेजारी दालचिनी, चक्रीफूल, बडीशेप, त्रिफळा, लवंग, काळी मिरी, मोहरी, मोठी विलायची, हिरवी विलायची, शहाजिरी, साधी जिरी हे नाकेश्वर आहे, त्यानंतर सुंठ, जायफळ, मेथी, हळकुंड आणि हिंगसुद्धा घेतलेलं आहे जे व्हिडिओमध्ये घ्यायचं राहिलं आहे। या सर्व मसाल्यांचं प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तर तिथून तुम्ही नोटडाऊन करून घेऊ शकता। तर इथे आता मी हे पांढरे तीळ स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि छान कोरडेच भाजून घ्यायचे आहेत। तेलावर हे भाजले तर ते कढईतून काढणं थोडंसं अवघड होतं, किंवा अगदी नॉर्मल अगदी 1/2 चमचा तेल टाकून तुम्ही भाजू शकता, परंतु हे कोरडे भाजून घेतले तरी चालतील। तीळ हे तेलकट असतात त्यामुळे पुन्हा त्याला तेलात भाजण्याची खरं तर गरज नसते। मसाल्यामध्ये तीळ, खसखस आणि खोबरं हे भाजल्यानंतर सेपरेट ठेवायचं आहे। सर्व गरम मसाल्यांमध्ये ते टाकू नका। एक वर्ष मी खोबरं सगळ्यामध्ये मिक्स केलं होतं तर ते मला पुन्हा बाजूला काढावं लागलं, कारण असं जर खोबरं मिक्स मसाला किंवा मिरची वगैरे सगळं दिलं आपण तर ते मसाला कुटताना तेल सुटतं आणि त्यामुळे सगळा त्याचा असा लगदा होतो, मसाला बारीक होत नाही। त्यामुळे मसाले भाजतानासुद्धा तेल अतिशय कमी वापरायचं आहे। कमीत कमी तेलावर जेवढं तुम्ही मसाले भाजाल तेवढा तुमचा मसाला छान होतो। हे सुद्धा मला त्या मसालावाल्या ताईंनीच सांगितलेलं आहे। नवीन नवीन बऱ्याच चुका झालेल्या होत्या ज्या मला अशा माझ्याच चुकांमधून शिकायला मिळाल्या की या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत। तर आता हे तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे, कुठलेही मसाले प्रमाणापेक्षा जास्त भाजू नका, करपवू नका। आपल्याला मसाले गरम यासाठीच करायचेत की छान बारीक व्हावेत, ना की ते करपवायचे आहेत। तीळ, खसखस आणि खोबरं हे भाजून सेपरेट ठेवा, ते इतर मसाल्यांमध्ये किंवा मिरचीमध्ये मिक्स करू नका। इथे मी खोबरं वापरणार नाही कारण माझी आई
किंवा सासूबाई यामध्ये खोबरं टाकत नाहीत. मी एकच वर्ष टाकलं होतं आणि ते सुद्धा मला वेचून काढावं लागलं आणि शिवाय ते खिसलेलं खोबरं होतं. तेव्हापासून मी कानाला खडा खोबरं टाकायचंच नाही. भाजीच्या गरजेनुसार आपण त्यामध्ये ते टाकू शकतो किंवा तुम्ही नंतर गरजेपुरतं छोटी भरणी तुम्हाला जेवढा मसाला लागणार आहे एक दोन महिन्यासाठी तेवढाच आपण एखाद्या छोट्या भरणीमध्ये काढून ठेवत असतो. त्यामध्ये म्हणजे तेवढ्याच मसाल्यामध्ये घरीसुद्धा अगदी खोबरं कढईमध्ये गरम करून मिक्सरला बारीक करून त्यात मिक्स करून ठेवू शकता. खूप भाजल्यानं पदार्थाचे गुणधर्म कमी होतात हे आपल्याला माहीतच आहे, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त भाजायचं नाही. आता हे दगडफूलच बघा, हे भाजत असताना हे खूप पातळ असतं आणि फार पटकन ते करपलं जातं. खरं तर सगळ्यात सुरुवातीलाही तुम्ही हे दगडफूल भाजून घेतलं तरीही चालण्यासारखं आहे, म्हणजे तेव्हा आपली कढई अगदी कमी गरम असते त्यामुळे ते छान भाजले जातात. इथे मी अगदी मीडियम गॅसवरती हे भाजते पूर्ण काळजी घेऊन. हा दगडफुलाचा जो पाला आहे तो करपणार नाही याची काळजी घेऊन भाजलेला आहे. यामध्ये छोटे छोटे सालीचे तुकडे असतात तर ते स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि फक्त पानपान जे दिसतं दगडफुलाचं जे म्हणजे फूल जे दिसतं ते आपल्याला घ्यायचं आहे. सर्व मसाले स्वच्छ करून घ्यायचे आहेत. योग्य प्रमाणात सर्व गरम मसाले आणि मिरच्या घेऊन हा मसाला केला तर अगदी अप्रतिम मसाला तयार होतो. यानंतर आता आपण काही गोष्टी तेलावरती भाजणार आहोत आणि पुन्हा शेवटी मी काही वस्तू या बिना तेलाच्या म्हणजे कोरड्या भाजून घेणार आहे. इथे आपण तेलावरती हळकुंड छान गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. आतमध्ये जो ओलसरपणा असतो तो कमी व्हावा म्हणून हळकुंड आपण तेलावर छान तळून घेतो आणि सगळ्यात सुरुवातीला हळकुंड तळायला घेतलं आहे कारण यासाठी थोडं जास्त तेल टाकावं लागते. मग उरलेल्या तेलामध्ये इतर आपण वस्तू टाकून छान परतून घेऊ शकतो. काही पदार्थांना तुम्ही म्हणजे मसाल्यांना तुम्ही अगदी एक चमचावर तेल टाकून भाजून घेऊ शकता, परंतु हळकुंड हे तेलात छान आपल्याला तळून घ्यायचे असतात त्यामुळे थोडंसं जास्त तेल टाकावं लागतं. यानंतर यामध्ये सुंठ टाकायचे आहे. सुंठसुद्धा तेलावर छान गरम करून घ्यायचे परतून घ्यायचे आहे आणि त्यानंतर दालचिनीचे तुकडे टाकून हे छान आपल्याला तेलावर गरम करून घ्यायचे. ते लगेच काढायचे आहेत नाहीतर लगेच करपू शकतात. स्टीलची कढई आहे इथे मी ठेवलेली. स्टीलमध्ये थोडीशी काळजी घ्यावी लागते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, कारण जर तुम्ही नव्याने स्टीलची कढई वापरत असाल तर ते लक्षात येत नाही आणि मग सगळं करपून जाऊ शकतं. यानंतर हे चक्रीफूल टाकलेलं आहे, तेल गरम आहे छान त्यामुळे लगेच ते छान भाजले जातात. यानंतर याच तेलामध्ये आपण जावित्री आणि रामपत्री गरम करून घेणार आहोत. जावित्री आणि रामपत्रीमध्ये अगदी थोडासा बदल आहे. जावित्रीची फुलं थोडीशी मोठी आणि दाट पाकळ्या आहेत तर रामपत्री ही थोडीशी बारीक आणि पाकळ्या थोड्याशा विरळ असतात. तर हे पिवळसर रंगाचं असं हे जावित्री आणि रामपत्री आहे. हे सुद्धा आपल्याला तेलावरती अगदी छान गरम करून घ्यायचं आहे. तर मोठी विलायची तेलावर टाकून आपल्याला छान परतून घ्यायचे. मी एका बाजूला मसाला काढते आणि दुसरा पदार्थ तोपर्यंत त्यात टाकते की ज्यामुळे आपली कढई मोकळी तापली जात नाही आहे आणि पटापट हे सगळं काम होतं आहे. हिरवी विलायची आता टाकणार आहोत. ही मोठी विलायची परतून झाली की थोडीशी साईडला करायची आणि त्याच कढईमध्ये दुसरी वस्तू टाकून घ्यायची आहे. इथे आता आपण हिरवी वेलची टाकली आहे. हिरवी वेलचीसुद्धा छान मस्त फुलेपर्यंत तेलावर गरम करायची आहे. याला साल असल्यामुळे ही काही फार लवकर करपत नाही, परंतु मस्त गरम करून घ्यायची आहे. हे सर्व मसाले अगदी कमीत कमी तेलामध्ये मी परतत आहे. तुम्ही पाहू शकताय व्हिडिओमध्ये कढईमध्ये किती कमी तेल आहे. एकदाच जे मी हळदीसाठी तेल टाकलेलं होतं त्या तेलात आत्तापर्यंत जे मसाले आपले चाललेले आहेत तेल कमी कमी होत जाईल. तसं तसं पदार्थांचे मात्रा कमी कमी म्हणजे ज्या मोठ्या मोठ्या वस्तू आहेत त्या आधी तळून घेतलेल्या आहेत आणि नंतर आता आकाराने लहान लहान ज्या गरम मसाले आहेत त्यांचा मी आता वापर किंवा क्रम तसा ठेवलेला आहे. इथे हे त्रिफळ आहे, याला थोडंसं तेल होतं तेवढ्यावरच परतलेलं आहे. खूप तेल टाकून भाजण्याची सुद्धा गरज नाही आहे. छान गरम होतील, कडक होतील असे हे मसाले गरम फक्त करायचे आहेत. आता त्रिफळ ह्याचा वास फार सुंदर येतो. मच्छीच्या वगैरे रश्श्यामध्ये हे त्रिफळ म्हणजे सेपरेटली सुद्धा तुम्ही जर थोडंसं टाकलंत ना गरम मसाल्यामध्ये तर मस्त सुवास येतो. यानंतर यामध्ये मोहरी टाकलेली आहे. मोहरी जास्त तेलात कधीही भाजू नका, ती काढताना फार त्रास होतो. छोटे छोटे दाणे असतात त्यामुळे ते निघत नाहीत व्यवस्थित.
अगदी थोडं अर्धा चमचा तेल असेल तरी ते मोहरी दाणे फुटण्यासाठी पुरेसं आहे. आणि अशा प्रकारे छान आपल्याला मोहरी भाजून घ्यायची आहे. मोहरी ही सुद्धा करपवायची नाही. खरं तर जिरी मोहरी हे आपल्या रोजच्या भाजीमध्ये किंवा अनेक पदार्थांमध्ये फोडणीसाठी आपण वापरत असतो आणि ते फक्त चांगले दिसतात चांगले लागतात म्हणून नाही तर त्याचे गुणधर्मसुद्धा तसे आहेत. इथे प्लेटमध्ये मी शहा जिरे आणि साधे जिरे दोन्ही एकत्रच घेतलेलं आहे. हे दोन्ही सुद्धा छान स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि एकत्रच भाजते आहे. अगदी अर्धा चमचा तेल टाकून त्यावर हे मी जिरी छान भाजून घेणार आहे. जिरी मोहरी शहा जिरी हे तिन्ही आपल्याला अगदी कमी तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं तीळसुद्धा अगदी कमीत कमी तेलावरती भाजून घ्यायचे आहेत. जवळपास सर्वच मसाल्यांना कमीत कमी तेल वापरलं तर तुमचा मसाला अगदी छान होतो. इथे मी बडीशेप कोरडीच भाजून घेते आहे. तेलाची आवश्यकता नाही म्हणून टाकलेलं नाही. कढई जी थोडीशी तेलकट होती त्याच्यावरच ही बडीशेप आपल्याला छान भाजून घेता येते आहे. मेथी ही कडू असते आणि तिचा कडूपणा कमी होण्यासाठी इथे मी तेलावरती थोडीशी तिला भाजून घेते आहे ज्यामुळे छान फुलेल आणि कडवटपणा लागणार नाही. जायफळ मेथी हिंग शहा जिरे आणि जे काही सगळे गरम मसाले आहेत हे आपण प्रत्येक भाजीला टाकतोच असे नाही आहे म्हणून फक्त काळा मसाला एक चमचाभर किंवा दोन चमचे टाकला की बस आपलं सगळं काम झालं. वेगळा गरम मसाला टाकण्याची गरजच नसते. अशा प्रकारे आपल्या गरम मसाल्यामध्ये सर्व मसाल्यांनी युक्त असं मिश्रण असतं आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणी हा मसाला करत असते किंवा करायला वेळ नसेल तर आता सध्या बाजारामध्ये विकतसुद्धा हे मसाले मिळतात तर अशा प्रकारे हे मसाले विकतसुद्धा घेतात. फक्त प्लेन मिरची पावडरपेक्षा काळ्या मसाल्याला प्रचंड मागणी असते. त्यानंतर या उरलेल्या तेलामध्ये आपण नाकेश्वर हे जे आहे हे गरम करून घ्यायचं आहे. यामध्ये बऱ्याचशा काड्या असतात. खूप मोठ्या काड्या असतील तर तुम्ही बाजूला काढू शकता अन्यथा त्याच्या सहित हे मसाले गरम केले भाजले तरी चालणार आहेत. मसाला कुटताना ते सगळं बारीक होऊन येणार आहे. मसाला कुटत असताना मसाला कुटणारे ते मसाला पहिल्यांदा मिरची वगैरे कुटून घेतात छान ते चाळून घेतात त्यातलं बी वगैरे बाजूला काढतात आणि पुन्हा मग हे जे गरम मसाले आहेत ते पुन्हा कुटून एकत्र केलं जातं. एखादी वस्तू म्हणजे जसं की मी सांगितलं तीळ खोबरं खसखस हे ते मिक्सरवर बारीक करून मग पुन्हा आपल्या मसाल्यामध्ये टाकत असतात. आता ते तिकडे देण्याचं कारण काय म्हणजे मसाला कुटत असतानाच देण्याचं कारण काय तर सगळ्या मसाल्यामध्ये ते एकदाच मिक्स होते. नाहीतर तुम्ही तीळ खोबरं कांदा लसूण हे सगळं सेपरेटसुद्धा भाजू शकता. आता सगळ्यात शेवटी म्हणजे कढईतलं तेल पूर्ण संपत आल्यानंतर आपण धणे भाजून घ्यायचे आहेत. फक्त धणे भाजण्यासाठीच मी एवढी मोठी कढई ठेवलेली आहे. अन्यथा इतर आपले मसाले सगळे अगदी कमी कमी प्रमाणात आहेत. छोट्या कढईमध्ये पण आपण ते भाजून घेऊ शकतो. धणे भाजताना तुम्ही एक ते दोन चमचे तेल टाकू शकता ज्यानं त्याचा खमंग असा वास सुटतो. त्यामुळे तेलाची कढई होती तेलकट होती तेव्हाच मी हे धणे भाजायला घेतलेले आहेत आणि मस्तपैकी खमंग वास येईपर्यंत आपल्याला हे धणे थोडेसे भाजून घ्यायचे आहेत. धणेसुद्धा करपवून द्यायचे नाहीत. यानंतर आपण तमालपत्र भाजणार आहोत. तमालपत्र भाजताना पण तेल नाही टाकलं तरी चालेल. ती पानच असतात फक्त फक्त गरम कढईमध्ये जरी ती टाकली ना तरी गरम होऊन निघतात आणि छान बारीक पण होतात. त्यामुळे असे जे कोरडे पदार्थ आहेत ते सर्वात शेवटी भाजायचे आहेत. काही पदार्थ जे आपल्याला पहिल्यांदा सेपरेट ठेवायचे आहेत कारण नंतर आपण गडबडीत विसरून जातो आणि ते एकत्र मिसळले जातात असेवाले पदार्थ सुरुवातीलाच ते भाजून सेपरेट ठेवायचे आहेत. मी फक्त तीळ आणि खसखस भाजलेली आहे आणि ती वेगळ्या पिशवीमध्ये ठेवलेली आहे. हे सर्व मसाले आणले तेव्हाच हिंगसुद्धा आणलेलं होतं आणि छोट्याशा डब्बीमध्ये होतं तर ती डब्बी मी थोडी बाजूला ठेवली. त्यामुळे मगाशी व्हिडिओमध्ये साहित्य दाखवत असताना हिंग दाखवायचा राहिला आणि मसाले भाजत असताना पण तो राहिला. पण जेव्हा मी सर्व मसाले चेक करत होते काय काय टाकले तेव्हा माझ्या लक्षात आलं की हिंग राहिला आहे. त्यामुळे मी दुसऱ्या कढईमध्ये आता पुन्हा थोडंसं तेल घेऊन हिंग गरम करून घेते आहे. एवढी मोठी कढई गरम करण्यापेक्षा छोट्या कढईत गरम करणं मला योग्य वाटलं म्हणून मी ते तसं केलेलं आहे. तर असं माझ्यासारखं तुम्ही एखादी गोष्ट विसरू नका. जे पण तुम्ही साहित्य आणलेले आहे त्याची लिस्ट असेल त्या लिस्टनुसार प्रत्येक मसाला चेक करून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण सगळे मसाले यामध्ये टाकलेले आहेत की नाहीत.
मसाला कुटण्यासाठी देत असताना थोडंसं तेल द्यायचं आहे, जे मसाला कुटून पूर्ण झाल्यानंतर थोडं तेल टाकून ते छान मिक्स करून घेतात आणि मीठसुद्धा तिथंच ते मसाला करत असताना वापरतात. तेलासोबतच मीठसुद्धा तुम्ही द्या. जर तुमच्याकडे मसालावाले स्वतःचं मीठ वापरत नसतील तर तुम्हाला ते देणं गरजेचं आहे. इथे हे मसालावाले आहेत, त्यांनी स्वतःचंच मीठ ठेवलेलं आहे एक पिशवी मोठी आणि गरजेनुसार ते मसाल्यामध्ये मीठ वापरतात. त्यांचं प्रमाण योग्य आहे, बऱ्याच वर्षापासून त्यांना तो अनुभव आहे, त्यामुळं अगदी व्यवस्थित मीठ टाकतात. नाहीतर मीठ जास्त झालं तर मसाला आपला खारट होऊ शकतो. तर आता इथे बघा तुम्ही, डंकावरती अगदी छान पद्धतीनं हा मसाला मी कुटून आणलेला आहे. तर अशा पद्धतीने आपला काळा मसाला तयार झालेला आहे. आणि तुम्हाला जर ही पद्धत आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा, कमेंटमध्ये मला सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करा. हे 2 किलो मिरचीसाठीचं प्रमाण आहे. हे पंचतत्व मसाले यांचंच लिस्ट आहे. माझीसुद्धा लिस्ट वेगळी आहे, जी माझ्या एका डायरीमध्ये आहे. जे तुम्ही चकलीच्या भाजणीमध्ये डायरी बघितली असेल तर त्यांचं आणि माझं प्रमाण अगदी जवळपास सारखंच आहे. 5-1 ग्रॅम किंवा 10 ग्रॅमचा इकडे तिकडे फरक आहे, त्यामुळे आता मी माझी लिस्ट घेऊन जातच नाही. त्यांच्या लिस्टप्रमाणेच, त्यांच्या प्रमाणाप्रमाणेच सर्व मसाले आणते आणि माझा काळा मसाला तयार करते. अगदी छान मसाला होतो. मसाला झणझणीत जरी करायचा असला तरीसुद्धा काही गोष्टींचं प्रमाण हे आपल्याला योग्यच वापरावं लागतं. काळी मिरी, दालचिनी किंवा मसाला वेलची, हे सगळं जर आपण खूप मोठ्या प्रमाणात किंवा खूप जास्त प्रमाणात टाकलं तर आपल्याला तो मसाला खूप झणझणीत होतो, तोंडाची आग उठू शकते. त्यामुळे हे सगळं मी माझ्या अंदाजानुसार कधी कमी जास्त करत असते. इथे हे 2 किलो मिरचीचं प्रमाण म्हणजे 2 किलो लवंगी मिरचीचं प्रमाण आहे. माझी लवंगी मिरची कमी आहे, 1.5 किलो आहे, त्यामुळे मी इथे त्यानुसार प्रमाण कमी करून घेतलेलं आहे.